शेवगावमध्ये धनगर आरक्षण मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शेवगावमध्ये धनगर समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शेवगावमध्ये चक्काजाम आंदोलनाची सुरुवात शेवगावच्या खंडोबा मैदानावरून सुरुवात होऊन शेवगाव शहरातून क्रांती चौक आंबेडकर चौक मार्गे शेवगाव तहसील कार्यालयात नेण्यात आली. यावेळी आंदोलक तरित्यांकडून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आरक्षणासाठीची मागणी घोषणा करत देत होते. सर्वत्र पिवळे झेंडे दाखवण्यात आले होते. अहिल्याबाई होळकर यांच्या घोषणा देण्यात येत होत्या. यावेळी पिवळा भंडारा ही उधळण्यात आलाय. यावेळी मेंढरी ही धनगर आरक्षण मोर्चा आणण्यात आला होता. सरकारने लवकरात लवकर धनगर समाजाला ST या प्रवर्गामध्ये सामील करावे असे मोर्चेकऱ्यांच्या वतीने आपल्या भावना मांडण्यात आल्या आहे. जर हा निर्णय 30 ऑगस्ट पर्यंत झाला नाही तर या सरकारचा चक्काजाम करण्याचा निर्धार यावेळी धनगर समाजातील मान्यवरांनी स्पष्ट केलाय. आजपर्यंत धनगर आरक्षणचे मोर्चे 350 हून अधिक मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघालेले आहेत. उद्या महाराष्ट्रामध्ये होणारा भावी मुख्यमंत्री कोण करायचा हेही धनगर समाज ठरवणार आहे. आज धनगर समाज महाराष्ट्रात नाही तर देशाच्या इतर राज्यातही पसरलेला आहे. 2014 भाजप सरकार सत्तेवर आले तर कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत धनगरांना आरक्षण दिले जाईल असे भाजपा सरकारने 2014 स्पष्ट केले होते. परंतु सरकारने धनगर समाजाला फसवले आहे. या आंदोलनात मेंढरे घोडे घोंगडी यांची पारंपरिक कृत्ये सादर करून व समाजातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमही करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या वतीने अविनाश मगरे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला. तसेच भाजपाच्या वतीने अशोक आहुजा यांनी आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य काउन्सिल सचिव संजय नांगरे यांनी धनगर आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनेही यावेळी आपला पाठिंबा धनगर आरक्षणाला जाहीर केला. अल्पसंख्याक सेलचे वतीने मुसाभाई शेख यांनीही धनगर आरक्षणाला आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी आत्माराम पुंडकर भाऊसाहेब कोल्हे मखळराम पांढरे जगन्नाथ गावडे पानसरे बंडू शेठ रासने अंबादास मिसाळ अशोक आहुजा संजय नांगरे विजय नजन अभिषेक इखे संतोष तागड भारत भिसे विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी शेवगाव पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या वतीने काटेकोटपणे बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रतिनिधी रवी उगलमुगलेसह सुवर्णा ताकते SP24 तास शेवगाव.